सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशलचे दोन चिवडे जे टेस्टला खूप वेगवेगळे वे आहेत आणि आपण ते एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप छान होतात तुम्हाला नक्की आवडतील खूप सोपी रेसिपी आहे दरवर्षी दिवाळीला आपण एकाच पद्धतीने चिवडा बनवतो त्यामुळे सेम टेस्ट लागते तर यावर्षी दिवाळीला या, या दोन्ही प्रकारे तुम्ही बनवून पहा घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला लागेल चला तर मग चालू करूया व्हिडिओला आता आपण पहिले बनवणार आहोत तो शेव मुरमुरे तर आपण शेव मुरमुरेमध्ये लसूण सुद्धा टाकणार आहोत खूप सोपे आहे पटकन पाच मिनटात होतो आणि खायला खूप भन्नाट लागतो शेवटपर्यंत तुम्ही दिवाळीच्या संपेसपर्यंत तुम्ही हा खाऊ शकतो एवढा कुरकुरीत राहतो आणि टेस्टला पण ती सेम टेस्ट लास्टपर्यंत देतो एवढा छान होतो पहिले आपल्याला काय आहे मुरमुरे घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित आपल्या लो गॅसवरती पूर्ण कुरकुरीत होतील इतके वेळ आपल्याला त्याला भाजायचे पूर्ण असे कुरकुरीत झाले पाहिजेत त्यासाठी ते जळणार नाहीत यासाठी आपल्याला कमी गॅस ठेवून आपल्याला ही सगळी प्रोसेस भाजण्याची करून घ्यायचे आता मस्त कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हवं तुम्ही पहिले उन्हामध्ये ठे थे, वाळायला ठेवले चाळून आणि मग नंतर गॅसवरती थोडा वेळ फक्त भाजले तरी चालेल नाहीतर मग डायरेक्ट गॅसवरती लो गॅसवरती कुरकुरीत करून घेऊ शकतो आपण त्याच्यानंतर मग आपल्याला लसणाची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार चेंज करायचे मी इथे एक वाटी घेतलेला आहे लसूण त्यानंतर मी तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे त्याला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता पण आपण जी ठेचल्यामुळे एक छान टेस्ट येते ती मिक्सरनी येणार नाही म्हणून मी ठेचून घेतला आहे तर त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला खूप सिंपल अशी फोडणी द्यायची आहे या चिवड्याला खूप सिंपल आहे याच्यामध्ये फक्त लसूण तिखट आणि कढीपत्ता एवढंच जाणार आहे पण तरीही तो एवढा टेस्टी आणि कमाल लागणार आहे पण तुम्हाला हा करून बघायला लागेल की कि तो किती टेस्टी होतोय त्यामुळे नक्की करून पहा आता आपण लसूण पूर्ण असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला तिखट आहे त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता पूर्ण असा ब्राऊन आणि क्रिस्पी झाला पाहिजे मी इथे दोन प्रकारच्या मिरची पावडर वापरलेली आहे एक कलरसाठी आणि एक तिखट यासाठी आता कलरसाठी मी जी टाकलेली टाक 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 आहे ती पण अर्धा चमचा टाकलेली आहे आणि जी तिखटसाठी टाकलेली आहे ती पण अर्धा चमचा टाकलेली आहे एवढी इनफ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता लसूण पूर्ण क्रिस्पी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतले होते ते मुरमुरे टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता मिक्स केल्यानंतर मस्त जो कलर आहे तो येणार आहे आपल्या मुरमुऱ्यांना आणि इथे आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा गॅस चालू असतो त्यामुळे इथे पण आपले मुरमुरे भाजले जातात त्यामुळे अगोदर मुरमुरे भाजताना जरा कमी भाजले तरी चालणार आहे कारण इथे पण आपले परत भाजले जाणार आहेत आता मुरमुरे मिक्स झाल्यानंतर आपल्याला शेवटी गॅस बंद करायच्या अगोदर शेव टाकायचे त्याच्यामध्ये आणि मग शेव परत एकदा मिक्स करून घ्यायची ही सगळी प्रोसेस आपल्याला गॅस आता बंद केल्यानंतर करायचे कारण शेव आपण नंतर ना भाजणार नाही आहोत कारण शेव भाजली तर मग ती जळली जाईल त्यामुळे आता ही शेव टाकल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर इथे बघा आता मुरमुरे आपले झालेले आहेत ऑलमोस्ट मस्त कलर आलेला आहे आपल्या मुरमुऱ्यांना इथे आपले शेव मुरमुरे जे आपण विकत बाहेर पॅकेटमध्ये घेऊन येतो त्यापेक्षा खूप छान झालेले आहेत ते पण घरी हे महत्वाचं त्यामुळे नक्की करून पहा ही रेसिपी चला तर मग आता आपला हा चिवडा तर रेडी आहे आता हा मी खाणार आहे आता तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला घरी बनवायला लागेल त्यामुळे खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटामध्ये होते त्यामुळे नक्की करा लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात शेव मुरमुरे आजकाल सगळेच लहान मुलं शिवमुरमोरे खातातच कारण ते कमी तिखट पण असतं आणि खायला पण खूप चटपटीत लागतं त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले खूप छान आणि पटकन होतो शिवाय त्यामुळे नक्की करा दिवाळीसाठी आता हा चिवडा तर आपला झाला आहे हा खूप सोपा आणि साधा आणि पटकन होणारा होता आता दुसरा आपण जो पाहणार आहोत तो थोडासा गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन आहे दोन्ही चिवडे खूप वेगवेगळे आहेत त्यामुळे हे दोघांचा एकच व्हिडिओ मी केलेला आहे जेणेकरून तुम्हाला पटकन बघून पटकन करता येईल आपण जो चो दुसरा चिवडा बघणार आहोत तो मक्याच्या पोह्यापासून बनलेला आहे चला तर मग वेळ न घालव तर चालू करू या रेसिपीला खूप सोपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा ही पण आणि नक्की ट्राय करा त्याच्यानंतर इथं आता घेतलेले आहेत आपण मक्याचे पोहे जे इझिली मार्केटमध्ये भेटून जातात आपण दर दिवाळीला आणतोच ते आपण ते पोह्याच्या चिवड्यामध्ये कुठे आपण असं ते टाकतो पण याचा सेपरेट चिवडा तो पण गोड जो आपण नेहमी विकत आणतो तो कसा घरी बनवायचा आहे ते आपण आज पाहणार आहोत त्यासाठी इथे आता बघा मी तुम्हाला साहित्य तर ऑलरेडी दाखवलंय जे काय काय आहे ते मग मी तुम्हाला टाकता टाकता सांगते तेल माझं जा गरम झालेलं आहे आता इथे मी पहिले मक्याचे पोहे जे आपण पाव किलो घेतलेले आहे ते सगळे तळून घेणार आहे व्यवस्थित सगळे तळून घ्यायचे काही वेळेस काय होतं ते जळतील म्हणून आपण पटकन काढतो तर ते कच्चे राहिले जातात त्यामुळे व्यवस्थित असे तळून घ्या चॅनलवरती इतरही फराळाच्या रेसिपी दिलेल्या आहेत याच्या अगोदर मी लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर बालुशाहीचा केलेला आहे तोही पाहिला नसेल तर नक्की पहा ट्राय करा आणि कसं होतं तुमचा फराळ मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला दिवाळीसाठी फराळासाठी आवडणारी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही दरवर्षी करताच करता हमखास तेही कमेंट करून नक्की सांगा मला ऐकायला नक्कीच आवडेल इथे माझे सगळे मक्याचे पोहे तळून झालेले आहेत त्याच्यानंतर आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जे असे मी कमी गॅसवरती गोल्डन होईसपर्यंत तळून घेणार आहे आपल्याला त्यांना जाळायचं नाही आहे असं अलगद गोल्डन कलर आला की काढून घेणार आहोत आपण याच्यामुळे मस्त अशी क्रिस्पीनेस येते चिवड्याला खूप छान लागतात क्रंची लागतात त्यामुळे असे व्यवस्थित मस्त गोल्डन होईस पर्यंत तळा याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे खोबरं जे मी पातळ असं कट करून घेतलं होतं हे पण आपण मस्त हलकसं गोल्डन होईस पर्यंत तळून घेणार आहोत हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे आपण काढून घेऊन मग एका प्लेटमध्ये ज्याच्यामध्ये आपण चिवडा मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये टाकूया आणि मग आता ह्याच्यातलं जे तेल आहे ते काढून घेणार आहोत एक्स्ट्रा तेल आपल्याला काढून ठेवून मग थोड्याशा तेलामध्ये बाकीची फोडणी द्यायची आहे अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे बघा तुम्ही याच्यानंतर आपण मिरच्या कट करून घेतल्या होत्या साधारण मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर बारीक करून घेतल्या मिक्सरला तरी चालू शकतं त्याच्यानंतर कढीपत्ता जास्त घेतलेला आहे बघा जास्त कढीपत्ता टाकला की मस्त टेस्ट येते एक मस्त फ्लेवर येतो चिवड्याला जो खूप नेसेसरी असतो त्याच्यामुळे जास्त कडीपत्ता टाका तो पण फ्रेश आहे माझ्याकडे अवेलेबल त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे ती पण मी कट करून घेतली होती आणि आता हे व्यवस्थित मस्त असं आपल्याला क्रिस्पी होईसपर्यंत लो गॅसवरती भाजायचे मस्त क्रिस्पी झालं पाहिजे हे क्रिस्पी झालं की चिवडा खूप मस्त लागतो त्यामुळे इथे टाइम द्या जरासा चिवड्याला त्यामुळे खूप मस्त टेस्ट येणार आहे त्यामुळे व्यवस्थित करा क्रिस्पी झाला की आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत यासाठी आपल्याला साधारण पाच ते दहा मिनटं वेट करायला लागतो ला ला पण टेस्ट ही खूप कमाल येते हे व्यवस्थित झाल्यानंतर मी आता काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर मोठा आपण जो खाण्यासाठी वापरतो तो अर्धा चमचा धने पावडर आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला आहे त्याच्यानंतर पाव चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिले मी चमच्यानी मिक्स आहे त्याच्यानंतर आपण हाताने बारीक करून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होईल खूप अशी छान टेस्ट येईल याच्यामध्येच आता मीठ पण टाकलेलं आहे मी जेणेकरून वरून आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे फक्त मिक्स आहे हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलंय बघा हे असं करून घेतल्यामुळे खूप कमाल अशी टेस्ट येणार आहे आपल्या चिवड्यामुळे त्यामुळे असं नक्की करून घ्या बारीक केल्यामुळे अशी वेगळी टेस्ट येते आणि जर ते तुम्ही अख्खं टाकलं असतं तर वेगळी येते त्यामुळे तुम्ही नक्की असंच करा याच्यानंतर एक चमचा पिठीसाखर टाकलेली आहे आणि थोडे मनुके टाकलेले त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही काजू पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार अजून काही गोष्टी ॲड करायचे असतील तर तेही करू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठीसाखरचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता मी सांगितले त्या प्रमाणाने हलकासा गोड होतो जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त पिठीसाखर ॲड करा जास्त तिखट हवं असेल तर अजून मिरचीचं प्रमाण पण वाढवू शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर वरून मीठ टाकलं तरी चालणार आहे असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपला चिवडा खूप भारी झालेला आहे इथे अजून तुम्हाला एक्स्ट्रा कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे किंवा अजून एक्स्ट्रा काही टाकायची पण गरज नाही आहे एवढा भारी होतो विकत जे आपण आणतो नमकीन मध्ये आपल्याला जो भेटतो तो सेम आहे एवढंच सेम टेस्ट लागते त्यामुळे नक्की करून पहा दिवाळीसाठी आपण जे स्वीट बनवतो किंवा जे विकत आणतो तेही दाखवलेले आहे चॅनलवरती त्याचीही रेसिपी नक्की चेक करा आणि ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा व्हिडिओना सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला